एक जंगल होतं। त्या जंगलात खूप सारे वन्य प्राणी राहायचे आणि त्या जंगलात एक सिंह पण राहत असे। तो जो दिसेल तो प्राणी मारायचा आणि त्याला खाऊन टाकायचा। त्यामुळे जंगलातले प्राणी त्याला लपून बसायचे आणि त्याला घाबरून बाहेर पडतच नव्हते। आपले सावध शोधणे त्याला कठीण झाले होते। आणि मग काय होते, जंगलातले सगळे प्राणी एकत्र येतात आणि आपले संकट कसे दूर करायचे याचा विचार करू लागतात आणि चर्चा सुरू होते। मग अस्वल म्हणते, सिंहामुळे आपल्याला न घाबरता जंगलात फिरता येत नाही, यासाठी आपण एक काम करू, आपल्यातलाच एक कोणीतरी प्राणी रोज सिंहाकडे त्याचे भोजन म्हणून जाईल। यावर कासव म्हणतं, तू जे सांगतो आहेस ते बरोबर आहे, आपण आपला नंबर येईपर्यंत जंगलात न घाबरता फिरू शकतो। अशा प्रकारे या चर्चेमध्ये अस्वलाचं म्हणणं सगळ्यांना पटतं। मग अस्वल आणि ससा हे दोघे सिंहाकडे जातात आणि अस्वल सिंहाला म्हणते, तुम्ही रोज आमची शिकार करण्यापेक्षा आमच्यातलाच एक प्राणी रोज तुमच्याकडे सावध बनून येईल। मग यावर सिंह म्हणतो, हे मी का ऐकू। यावर ससा म्हणतो, असं जर नाही केलं तर जंगलातले सगळे प्राणी मरून जातील आणि तुम्हाला उपाशीच राहावं लागेल। सिंहाला त्या दोघांचं म्हणणं पटतं आणि त्या दिवसापासून सिंहाकडे रोज एक प्राणी त्याचं सावध बनून येऊ लागतं। आणि मग आली सशाची पाळी आणि त्याने एक युक्ती चालवली आणि तो जाणून बुजून उशिरा गेला। आणि मग सिंहाला खूप राग आला आणि तो सशाला म्हणाला, तू एवढ्या उशिरा का आलास, एकतर तू एवढासा, तुझ्यामध्ये माझी भूक पण मिटणार नाही। मग ससा म्हणाला, हे राजा, मी येत असताना मला दुसरा सिंह भेटला आणि त्याने माझ्या बरोबर येत असलेला दुसरा प्राणीही खाऊन टाकला आणि तो म्हणाला मी खूप शक्तिशाली आहे, या जंगलात माझ्यापेक्षा बलवान कोणीच नाही आणि तो मला पण खाणार होता, पण मी माझा जीव वाचवून इकडे पळत आलो। यावर सिंह म्हणाला, माझ्यापेक्षा या जंगलात बलवान कोण आहे, जरा मला दाखव। असे म्हणून सिंह आणि ससा बरोबर निघाले आणि एका विहिरीजवळ जाऊन थांबले आणि ससा म्हणाला, या विहिरीत बघ, तो सिंह लपलेला आहे। सिंह विहिरीच्या पाण्यात डोकावून पाहतो तर त्याला त्याचंच प्रतिबिंब विहिरीच्या पाण्यात दिसतं आणि त्याला वाटतं की दुसराच कोणीतरी सिंह या विहिरीमध्ये आहे, म्हणून सिंह त्याला मारण्यासाठी पाण्यात उडी मारतो आणि मरून जातो। अशा प्रकारे सशाने त्याची युक्ती चालवून सगळ्या प्राण्यांचे प्राण वाचविले।